नमस्कार. आज आपण ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थाकरता आणि कल्याणाकरता जो एक विशेष कायदा बनवण्यात आलेला आहे त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण बघणार आहोत. या व्हिडिओ करता आपण एक नवीन प्रयोग करत आहोत, तो म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ, जेणेकरून आपल्याला संवादही साधता येईल आणि आपल्याला या व्हिडिओवरती महत्वाची माहिती आपल्या स्क्रीनवर बघता येईल, वाचता येईल आणि जर पुढे आपण गेलो तर पॉज करून पुन्हा वाचता येईल. आपल्याला हा उपक्रम कसा वाटला आपल्या कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तर हा जो ज्येष्ठ नागरिकांचा किंवा त्यांच्या कल्याणाकरता आणि चरितार्थाकरता कायदा बनवण्यात आलेला आहे त्याचे महत्वाचे मुद्दे आपण आता एक एक करून बघूया. सगळ्यात पहिले हा कायदा लागू करण्यात आलेला आहे 2007 साली. 29 डिसेंबर 2007 रोजी हा कायदा संबंध देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आता कोणत्याही कायद्याच्या सुरुवातीला त्या कायद्यात वापरलेल्या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या असतात आणि या व्याख्या आणि त्यांचा अर्थ त्या कायदेशीर तरतुदीचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात. आता या कायद्यातल्या महत्वाच्या व्याख्या कोणत्या, तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांची व्याख्या. आता या मुलांच्या व्याख्येमध्ये अज्ञान मुलं वगैरे तर मुलं आणि नावंड या दोघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. तसंच पालक या व्याख्येमध्ये सखे आणि दत्तक अशा दोन्ही पात्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता काही बाबतीत एखाद्या जोडप्याला किंवा नातेवाईकाला जर अपत्य नसतील ते अपत्यही नसतील तर त्यांची मालमत्ता ज्या नातेवाईकाच्या ताब्यात आहे किंवा त्या नागरिकांच्या निधनानंतर ज्या व्यक्तीला ती मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे अशा सगळ्या व्यक्तींचा समावेश नातेवाईक या व्याख्येमध्ये करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाची व्याख्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक. तर ज्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक समजण्यात येणार आहे. आता या कायद्या अंतर्गत जी प्रक्रिया किंवा कामकाज आहे त्याच्याकरता स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यातल्या सगळ्यात पहिल्या टप्प्यावरची यंत्रणा ती म्हणजे न्यायाधिकरण. आता एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला आपला चरितार्थ चालवणं जर शक्य नसेल तर कलम 5 अंतर्गत या कायद्या अंतर्गत आपण न्यायाधिकरणाकडे अर्ज करता येऊ शकतो. आता न्यायाधिकरण म्हणजे नक्की कोण, तर कलम 7 मधील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी आणि प्रांताधिकारी यांना या कायद्या अंतर्गत न्यायाधिकरण म्हणून स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. आता ज्येष्ठ नागरिकाला जेव्हा अर्ज करायचा असतो तेव्हा ते स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी अर्ज करू शकतो. एवढंच नव्हे तर न्यायाधिकरणाला एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यायची झाली तर तसं सुद्धा न्यायाधिकरण करू शकतं. ज्याला इंग्लिश मध्ये स्लो मोटो असं म्हणतात असं एखाद्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेण्याचे अधिकार या न्यायाधिकरणाला देण्यात आलेले आहेत. आता जेव्हा कोणतंही प्रकरण दाखल होतं तेव्हा त्याच्या सगळ्या प्रक्रिया सगळे संस्कार पार पाडून निकाल लागायला निश्चितपणे वेळ लागतो आणि या दरम्यानच्या काळामध्ये मासिक देखभाल खर्च देण्याचा आदेश हा केला जाऊ शकतो. आणि असा जर अर्ज आला तर त्या अर्जावर 90 दिवसामध्ये आदेश देणं किंवा 90 दिवसात तो अर्ज निकाली काढणं हे बंधनकारक आहे. मात्र काही बाबतीत जर 90 दिवसात निकाली काढता आला नाही तर 30 दिवसाची वाढीव मुदत मिळू शकते. मात्र 90 दिवसात आदेश का नाही करण्यात आला नक्की का विलंब झाला याची स्पष्ट कारण त्या आदेशामध्ये नमूद करणं हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता या कायद्या अंतर्गत अर्ज करायचा तर कुठे करायचा, तर ज्या ज्येष्ठ नागरिकाला देखभाल खर्च किंवा बाकी काही प्रक्रिया हव्या आहेत त्याची मुलं नातवंड किंवा नातेवाईक जिथे राहतात
किंवा जिथे शेवटची राहील त्या जिल्ह्यामध्ये हा अर्ज करता येऊ शकतो. आता बदलत्या काळातली जर आपण समाज रचना किंवा एकंदर सगळं लक्षात घेतलं तर ही तरतूद ज्येष्ठ नागरिकांकरता त्रासदायक ठरू शकते. कारण आता पुढची पिढी कामानिमित्ताने परराज्यात जाऊन स्थायिक झाली आणि जर त्यांना अर्ज करण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्ये जायला लागलं तर ज्येष्ठ नागरिकांकरता ते फार सोपं निश्चित नाही किंबहुना कठीण आहे. आणि जर असा अर्ज करता येणं शक्य झालं नाही तर या सगळ्या कायद्याचा मूळ उद्देश जो आहे तोच विफल होण्याची संभावना किंवा भीती आहे. म्हणून आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर मुलं नातवंड नातेवाईक जिथे राहतात किंवा जिथे शेवटची राहिली होती त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्याकडे अर्ज करणं हे क्रम प्राप्त आहे. आता या प्रकरणात जेव्हा अर्ज दाखल होतो तेव्हा सामनेवाल्याला हजर करण्याकरता या न्यायाधिकरणाला फौजदारी न्याय दंडाधिकाऱ्याचे सगळे अधिकार आहेत. म्हणजे समन्स काढणं, नोटीस काढणं, वॉरंट काढणं, जामीनपत्र अजामीनपत्र वॉरंट काढून त्यांची उपस्थिती निश्चित करण्याचे अधिकार न्यायाधिकरणाला आहेत. आता एखाद्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीची मुलं किंवा नातेवाईक ज्येष्ठ नागरिकाचा चरित्राचा अहवाल तयार आदेशानंतर समजा परिस्थिती बदलली तर त्या बदललेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने मूळ आदेशामध्ये बदल सुद्धा करता येतो. तसा अर्ज केल्यास मूळ आदेशामध्ये बदल करून घेता येऊ शकतो. आता कोणत्याही आदेशाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अंमलबजावणी. आता या कायद्या अंतर्गत जे आदेश होतात त्याची अंमलबजावणी फौजदारी प्रक्रिया संहिता आणि त्यामधील तरतुदीच्या अनुषंगाने करून घेता येऊ शकते. म्हणजे फौजदारी न्यायालय आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीकरता ज्या गोष्टी करू शकते त्या सर्व गोष्टी करण्याचे अधिकार या न्यायाधिकरणाला देण्यात आलेले आहेत. पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात जर आपल्याला अपील करायचं असेल तर त्याच्याकरता अपिली न्यायाधिकरण सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या दिवसापासून 60 दिवसाच्या आत अपील दाखल करता येऊ शकत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांना या कायद्याच्या अंतर्गत अपिली न्यायाधिकरणाचे अधिकार हे प्रदान करण्यात आलेले आहेत. तर या कायद्यातली एक सगळ्यात महत्वाची तरतूद ती म्हणजे मालमत्ता हस्तांतरण प्रकट ठरवण्याची तरतूद. आता सर्वसाधारणतः आपल्याला की कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण किंवा करार व्यवहार रद्द करायचा सामान्यत पाहिजे. आणि दुसरी महत्वाची आपण न्यायाधिकरणामध्ये दाद मागू शकतो. त्याच्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालयात जाण्याची किंवा दावा दाखल करण्याची आवश्यकता नाही. आपली देखभाल करण्याच्या अटीवर आपण हस्तांतरण केलं आणि जर ती देखभाल झाली नाही तर न्यायाधिकरण असा मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार किंवा करार हे रद्द बातमी ठरू शकतं. मात्र जर आपण अशा अटीवर व्यवहार किंवा हस्तांतरण करत असाल तर तसं त्या करारामध्ये स्पष्टपणे लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसं स्पष्ट लिहिलेलं असेल तरच या कायदेशीर तरतुदीचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळू शकेल. बदलत्या काळात ज्येष्ठांना या कायद्याची
या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या अधिकाराची आणि या कायद्याच्या अंतर्गत प्रक्रियेची माहिती असणं हे गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आपण या विषयावर हा स्वतंत्र व्हिडिओ बनवला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.